नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे समस्त वीक्षकांक आत्मीय स्वागत. आमगेलो नवो प्रयोग श्रवण पुस्तक सांखळेंतू ऐकूया नवाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शेणै हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो. वाचन करताची श्रीमती शकुंतला आरकिणी. शिलाले आणि नागेशाले निश्चय तांबुलाचो दिसो. आम म्हणाले सक्कड उठू बच्चा जायत. वीणान सांगले सक्कड उठू आईलींची. त्यांनी मर्यादेरी स्वागत कोरनू सोफारी बसयलींची. ते राऊलार सोफा कन्नड्यो पल्लंग दिवान झूला फुलजड्ड कितले चंद दवरणिका हात धुवन पडका फूट आणि थळथळ येता. लेखनातील नौकर चाकर सकडाल दिरिसू नवोची. कावेरम्माक दिसता छे पट्टाच म्हणू आपण नेसली व्हय जाल्यार हे कापड खंयची ओबी रायल कालाच की पोरणे फुरून गेला म्हणू कळले ना. छे छे इरकल कांबे कापड जगजगी आशिले ते नेसू येत आशिले. भित भितरी चुरचूर येत अस. धुवेक पळयता वीणा शुभ्र सिल्काचे कापड नेसल्या हातभर कुपयेचे कांकण गळ्याक आवसूनच करईल सपूर सरपळी. तिची तोंडारी एक सहज सौंदर्य अस म्हणू आवसू दिसता. तिका आसचे समज तिगेल प्रायेचे अन्य चलयांक खरे ना. शिलाकंतू बिलकुल ना. कसले कामांतू अचकट्टू ना. नसीब बरे तिका तांणी आयली तक्षण भितर आपोवन वेले जाल्यारी आमगेल वकल खंय जावची सू न दिसना मू. कावेरमान उरीन निमगिले सुन्ने कामी पळयलेले ना भितर आसवे. वेणी सांगता येता ती येता ती वर आत्त भायर येतले. शिला आणि जावय मनीशू भायर आयलींची. सांगून करईल जोडी व्हय भारी चंद दिसताची. मागीर आयलींची नागेशू आणि मधू. कावेरम्माक आणि कुटुंबेक त्या वेळेर कळलेले तिगेल नाव मधू म्हणू. भांगर भरला मातीभर फूल मळला देखून वक्कल म्हणू दिसना. काही चिंदिना दोन बाळांतीर जालेल बायल मनीशी दिसता. आवसो धुवेल कान्नांतू म्हणता हिट्टा पेडा वण. विणाक आश्चर्य जाला आघात जाला. हे चेल्यान कशी ही कहा म्हणले जल्मभर हिजवटू निभाव सुनुकवे. आवसो हिक मान्य करना म्हणू ताका कळिता आशिले. त्या खातीर चेलये पळोवच शास्त्र केल्ली ना. देवा हाजी निडलारी कस बरयला आसूं का. तशी जावन सकडांक एक भूल शी पडली. आमंत्रीत वट्ट पन्नासा भितरी तांकां कोणाकय विशेश दिसली ना. तांणी चेलये पळोवन आसतले. हो चेल्ल मात्र इंद्र पदवी मेळ्ळेल सारखे करता. कसल जाला हाका पांय नेला क लग्नाची खुशयेर अस बुद्धी ना म्हूण गेल्या रे अस. हांव सुन्नीम गेले नागेशा चेलयेक कापड काडकान रे. ते पुराय दोगांकय तांणी काडत म्हणा. दोगांनी कापड नेसून भायर येवचे म्हणू उलयल्यांची. भटमामांनी कांय ना आमीची एच्चन करची नाका. आवसू निश्चिंत जावन खाली हातान आयली. भटमाम ना म्हणताना शास्त्रोक्त विधी ना दिवची करची विषय उलोचाना. नागेशा मालगड्याने एक उलोवन घेवची म्हणू आस न्हू पुता. त्या सकड मिगेल्या उलोवन जाल्ला. तुक कसली जबाबदारी ना. मुक्कालाची खर्चूय ना. हात बिसून यो म्हाका बापूस ना म्हणू तांकां गोतस नवे. पूत सकड पळोवन घेता नवे आपण वैधव्य प्राप्त झालेली
किती करू अस? आता हंगा वेणीन सकडाल मुखारी सुन्नेक म्हणरी शिलाक सरपळी ओड पेंडेंट आशिले गळ्या घाली. थोड मनीश कावेरम्माक पळयताली. छे छे, कळिता आशिल तरी जाल्यार सान पदकाचे एक सपूर सरपळी मर्यादा राखचे खातीर आपण कोरोन धरत आशिली. छे छे छे, कावेराम बशील कडेन चुरचूर येता. आपणाल्याक गळो बोळ अस. सरपळ जोवा असल्यार तीच काणू सुन्ने घालयत आशिले. धारेमणी मोडवन सरपळ कर कामून लेक केले. आकसाळांच्या लागी वच्चाक जाल्ली ना. छे छे छे, तेद भितरी नागेशान तागेल पॅकेट आसून एक सरपळ भायर काढली आणि सकडा मुखारी उबार धोरन मागीर मदूल गळ्या घाली. कावेरम्माक इतलो वेळ मन चुरचुरेत आशिले, आत पोट चुर्र जाले. उज्जा दोंदी दवरल्या म्हणकी येद्दी व्हड आवसो जिवंत दोळ्या मुखारी बसल्या. तुका दिसनी ती कापोवन तिग्गेल हातान घालचे क्रम नवे? तिणे धुवे पळयले. विणा मौनी तोंडा बीग घाल्यावरी बसल्या. मागीर भांगराचो संभ्रम. वेयान वेणीन जांव्या ब्रॅसलेट सरपळी मुद्दी सक्कड घाली. कावेरम्माक मनांतू आयले. मर्याद राखच्याक आम्ही सरपळी उडगीर केली. दीव ओढावंत म्हणू गायंडोळा धांवच्या जातुवे. पुरो धाराळ झाले. घरकड पावतरी तिणं पुत्ता बाकी दवरणी. नागेशा, हांव थंय मुखारी बशील मू, तूं मिगेल हातान मधूक सरपळ घालोवक आशिल्ल न्हवें? अरे, हांव करयले, हांव घाल्ल्यार चूक वे? शिलाक कशी तिगेल मायन घाल्ले? तशींची तुगेल बायलेक हांव नवे घालका आशिले. तांणी करयले, तांणी घाल्ले, तूं करय न्ही? कसल्या तशी हांवें तुवें म्हणतरे? हांव संपादन करूं वतवे. म्हाका व्हडी जोडी आसवे. हा 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 हा, तुगेल जोडी अन्नाल कमाय घट्टी किरवंटे गांठ घालून दवरला. मोगाचे धुवेल विवाहाक जायनवे. दोन्हीची धुवेक कशी पुक्कट सोयरीक, मुक्काल खर्च ना. आव सुरगत पुरा मात्या चेडल्या म्हण केले. ती तापली. सोरू तारकाक गेलो. किरडली. तुगेल तीन कासाची बुद्धी सोडची केद न्हू तुवे? तू निश्चया वेळेरी सरपळ दिवच्या आस म्हणू कळयलेले जाल्ल्यारी हांव खरे करयत आशिली. तशींची जांव्याक एक पातळ मुद्दी. ताणें तिका उल्लोच्या कसोणी बॉब मार नुका. मागीर तुका बी पिचडली म्हणून त्या वयी म्हजी मात्या थापता ती. मिगेल बायलेक तुमी कासा काड्डी हाडका म्हूण ना. पुराय हांव पळोवंक घेता. तूं मात्र शिकवणी उतरांनी लढाये येवं नका. कोप आयल तक्षण ताणें शर्ट शिरकावचे आनी भायर वच्चे. तशी चमकलो. हांव सरळ्ळी. हरद्यार मस्तिल्या वरी उलयता. विणा मौनी धाकली चेडूं थंड जावन गेलींची. शिला व्हकल तिगेली त्या खंयचीकी सिनेमा पद गुणगुणायतच आस. तिका कोणालोय लगावू ना. कन्नडी मुखार राबून तिगेल भांगर कापड नियाळता. ती हे राज्यांतू ना. हेर दिवसू आवसून एकलेनेच आशिल तावळी विणान आपणाले दोनी हातान तिगेल गळ्या रेवाड घालनू मोगान सांगले. आमा, आतां आमकां आनूय तुंची, आम्माय तुंची. तुवें धैर्यान आसल्यार चेडवांक धैर्य. तुका दुख्ख जाल्यार आमकांय जीव वळवळ येता. ना पुता, तो चेल्लो आमा नागेश व्हड जाला. तो श्रीमंत मावालो श्रीमंत जावय. ताका देव सो करता ती. तूं पळयलेलो ना हांवें. तूं तागेले तोंडान तूं बड्डी घालू न्ही. दोन ताळ्यो पेटल्यार मात्र शब्द म्हूण तुवें सांगिल्ले आयकनवे. आवसू कितली की फिर्याद करूं आशिले जाल्यार ती गपचिप जाली. म्हालगडचार करूंक कुटुंबेंत धांवन कोणाकय आपोवका जाता म्हूण तिगेलो अभिप्राय. मिगेल व्हर्डीक पयले केल्ल्यार हांवें शिलाक धार वतून धीव येत म्हूण मावान सांगला अशें सांगता पूत. दोनी वर्डीक भारी सरळ घरांतू करतात खंय. मागीर एक रिसेप्शन टाऊन हॉलांतू. जेवण सर्वांक. कनिष्ठ
3-4 हजार लोक असतील खै. आवसू हा म्हणाले. तांगेल रावळा रांतू सरळ जाऊन दोन्ही लग्न शास्त्र झाले. भारी वैभवारी रिसेप्शन झाले. मातून सूर्यखानं तांगेल प्राये चिरडवा ओटू मेळणं गंमत केले. वीणा निरातंक निराळशिली. कोणही उल्लयल्यार उल्लयली, नातल्यार मौनी. कावेरम्मा परिचयस्थाल ओटू आलतान पेलतान धावली. संदर्भ मेळ्ळी तक्षण वीणाल प्रस्ताप केलो. साठो जल्लेल निमित्त नागेशा वार्डीक कर कपळली म्हणून सांगून ती भोंवताली. वीणाक एक बरो चल दाखोवन दिया ती म्हणू ही दीन स्वरारी मागणी दवरता. माश्राल बायल म्हणू आदर अभिमान आशिली. हा 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 कळल्यार खरे सांगताची म्हणताची. त्या संदर्भोचीत म्हणू कावेरम्मा कळना. ती बावडी वीणाक वकलेस्थानार कल्पन कोरून समारंभांत सुख भोगता. जल्ले शीला बामणात चमकली. न विवकल घरांत आयली. मद्दू सुरेखा पहिले वन्ने वन्ने म्हणून तिगे लागी उलोचा गेलींची. जाल्यारी तिगेल समजणी भारी मंद. एक उलयल्यारी दुसरे एच उलयता. कावेरम्मा आश्चर्य. हिक्क ओळून घे नावच्या वस म्हणून सांगू का. त्यांनी पिवच्या यो जेवणा यो म्हणून आपो का. गडद खाता जेवता नीद काढता. कावेरम्मा रांधप रुची नवे. श्रीमंत घराची सून म्हणू ती नमुनवार रांधप करता. मन दिवन रुचिरुची करता. सुन्नेक चार दिसा कार येवन घरा बागलांत रपता. ती कुळार वता. माईंतल्या सांगचे क्रमू ना. निमगोची सोडी. मास्टरा थंय पुरा जनांक पातोळांग लोटू. ही एक खंयची आयल्या बा म्हशीशी दिसता. कावेरम्मा सहन करूंक जायना. सुन्नेल गैरहजरांतू पुत्ता लागी म्हणता. नागेशा मधू दीस पशी दीस थोरी जात अस. थोडे व्यायाम नकवे. तू कशी बॅत मारील वरी अस. मावान मिगेल खुशवासी फ्लॅट घे म्हणला. लिफ्ट नातिले. एकाच माळी येशील घर घेता. रांदय काय थोडं सामान हाडूक म्हणून मधून 2-4 पावटी माळी वैरी सकल चेळल्यारी देवल्यारी आंग जिरतले. इतके करचे आंग जिण तशस. चिल्ली चांगस. आवसून जवाब दिनी. चांगनी वाईट. समंच 4 उत्तर उलोवका नवे. देवा ह्या चेल्ल्यान कशी हा म्हणले. हक कसल भूल पडली. त्यांनी कसल लोणी घालली हाका. कोणा कळता. वीणा सकडापशी चढ विस्मित झाल्या. आघात झाला. विस्मयाघात. आवसून पहिले पटी सुन्ने पळोवन धुवेल कान्नांतो हिट्टा पेडावाण म्हणून गुट्टार सांगताना व्हय थोर एस नागेशान पास केल्या. आम्ही त्या माती हून कर का म्हणून ती मऊन बशिली. वकल घरा येतर ती कळले मधू थोडे बुद्धू म्हणून. स्कूल फायनल वरेन पास कर न्ही. सर्टिफिकेटांनी कोण निमगुचे. ताका कोणीही फटोवन गळ्या गांठाईल न्हय नवे. ताणेची प्रज्ञापूर्वक कोण घेतिली. आम्ही नक्क म्हणतीत की म्हणू चेल्ये पळोवच्या ताय सोणी. नागेशाल वार्डीक दुड्डू फ्लॅट भांगर कार अशी लौकीक श्रीमंतिकेचे वट्टू. हाजी मुखारे ताक जीवन संगाती नगण्य. हे चेल्ल्याक खंयचे उद्देश मात्यार बसल्या. बामूण बायलामध्ये परस्पर प्रीती समर्पण साहचर्य एकमेळ अशी कितली विषय असतात. ती पैसो हे दितवे. नौकरच्या कर दितातवे. आम्ही श्रीमंत नाही. जाल्यार घरांत कितली प्रीती एकमेळ संतोष आशिलो. आवस बापूसू कितले अन्योन्य आशिलींची. बापसून सरतरी आपण्या नौकरी वचूक सूर करतरी. नागेशान वाढताना थोडे खटपट सूर झाले. ते भारी कनिष्ठ मुयेन वक्कून घालेल माती. वळ्ळू गुड्ड बिनी कोसळणी. आत ही किद्दी बाजी. आपण्याल पूर्ण जीवित भविष्य समेत पणाक दवरला. एक तकडीन तू संपूर्ण जीवन आणि एक तकडीन तू दुड्डू भांगर घर कार अशी पुराय
लौकिक संपत घालत अस, जीवनात तकडी एक इंच बी उठायना ना, ती बिलकूल उठायना। कित्या? ताजी पाळ भुईंत गेल्यांची, भुई वय ती आवसु, ती सहनेक त्यागाक आणि एक नाव, ती आवसु आपण चिरडुमा लगी हेची अपेक्षा करता, थोडे मौल्य दौरून घ्यात बाळा म्हणल संदेश दिता, दुडवान वड्डस्तिकेन नाव चिरस्थाय जायना। नवकोटी नारायण श्रीनिवास म्हळ्यारे कोण वळखता, पुरंदरदास म्हळ्यारे सट्टंकळता, गौतम म्हळ्यार लोक निमगिता कोण गौतम, बुद्ध म्हळ्यारे जग जागी जाता, महात्मा गांधी परमहंस रमण महर्षी असल ज्ञानींक जन्म दिलेला आमती भूमी तूक म्हणतात, ताज्या ओढ तूक ना। हो पिस्सो चार लोहाची कुडके घालनू तुकू बाहेर सरला, छी छी आपणाल मनांतू विचार विशेष रबसारी भरतीची पाळशी येऊन मारता ती, इत्या तोंडान उल्लोची ऊणी झाला, मना वेग चढ झाला वे, ते मन पूर्वग्रह पीडित नवे, चंद चालल्याक चंदी बायल मेळका, इत्याक भावनेची एक मेळी बुद्धी साहचर्या सुका, इत्याक खंचे शास्त्रांत बरयला वे मनशान केल्लेले पाविले निर्णय नवे, दोळ्याक हे पळोवन अभ्यास जाला, मनाक खुश जावन अभ्यास जाला, हे नातल्या रिते चेरडू बाळ जाता, संसारू मुखार सता, विवाहाचे लक्ष सफल जाता। आत नागेशू आणि मधू बामणा पळयल्यार तिगेल तोंड पिंदून वता, पुरा दांत दाखोवन ती हसता, तिगेल खुशी संतोषू तोंडार दिसता, तो वही हसता, तो संतुष्टस, ती वही संतुष्टस, काम कळना म्हणू आम गुणुगुणू करता, सुखान वाढल्या शिकतली मुखारसून शिकतली, आवसूक सुन्नेन कुळार वचे खाईश ना, पुतालक सांगता नागेशा च्या चार दिसाक वच्चू नू आठ आठ दीस कुळार, हे कसल पुता, हांग असल्या रे हांव हळूची रांदयकाय शिंदूचे रित्ताचे वाडचे करचे अशी चुंगडी चुंगडी काम शिकयत आशिली, तिणे सान स्वरारी हळू सांगले, ताणें खिच्च केले, जोरार उलयलो, सूर जाली तुगेल पिरपिरी, चुंगडी काम नव करच्या कर करता ती, तांक घरांत तूं रान पिणेस, म्हाका कोणेय वाडका म्हूण ना, वाण घेवन जेवच्या कळत म्हाका, हाक बायलेन काम करचेय खूश ना, मार म्हाका कितें, आत म्हशीशी आस आनी हस्तीशी जातली म्हूण मनान तूं आयल्या री, कावेरमान जीब दामाटिली, आवसो पूतो भायर चावडेर येतात मात्र सुन्नेक कार आयला, तीण बागील काण एक पाय भायर दवरला, फक्कने आवसूल तोंडना आयले, मधू भायर वतना एक घरान तूं सांगू का पुता, पूत इत्ती खंय, तूं गेल पीर पीर सरली म्हूण ना, तीण मिगेला सांगला, मध हासली, तो तिगेल नित्याच हासू, तांतो कुचोद्य कुहक व्यंग्य कसलेय ना, तशींच देवन चमकली, त्या मात्यांतू कापूस उणे, आवसूक तोंड सांजले आनी आपण्यान बिलकूल उरलो न्ही, उण्या करान सुणी म्हणून घेवचे म्हणले म्हणके आनी प्राय एक सम जावन घेन्या सुका, अशी हाणें चार पटी तिगेल मुखार उलयल्यार नेश मेळतले, चांग न्ही तांतो मस्त मेंदुना देखून जाला। एदोळताय तुम्ही नावाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शेणई हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो ऐकत रशिलींची, वाचन केलेली शकुंतला आर किणी। हेची कादंबरीचे मुखावैल अध्यायू येवची शुक्रारा हेची वेळेरी ऐकूया। नमस्कारो।